नमस्कार, तर आज आपण शेवभाजीची रेसिपी बनवणार आहोत। तर मी इथे 3 मीडियम साइजचे कांदे घेतलेले आहेत, तो असा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडं खोबरं घेतलेलं आहे, अद्रक घेतलेला आहे, लसूण आणि खडा मसाला घेतलेला आहे, तेजपत्ता, दालचिनी 3 वेलची घेतलेली आहे, 3-4 लवंग घेतलेले आहे आणि 3-4 मिरे घेतलेले आहे। आणि इथे मी लाल मिरची घेतलेली आहे, तुम्ही तिखट सुद्धा वापरू शकता। तर इथे मी एक रसगुल्ला मिरची घेतलेली आहे, 3-4 सपाटा मिरची घेतलेली आहे आणि 4-5 बारीक मिरच्या घेतलेल्या आहे। तर आपण आता मसाला भाजून घेऊ। तर बघा, इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे, आपण आता त्याच्यामध्ये मिरच्या भाजून घेऊ। मिरच्या आपल्याला जास्त भाजायच्या नाही आहे, जास्त भाजल्या गेल्या तर मिरची थोडी कडवट लागते। तर आपल्याला आता मिरचीवरती 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपली मिरची छान पैकी भाजली जाईल। तर बघा, इथे आपली मिरची भाजली गेलेली आहे आणि मी मिरचीचे मागचे देठ होते ते काढून घेतलेले आहे। तर आता आपण एका प्लेटमध्ये मिरची काढून घेऊ। आपल्याला मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे पूर्ण मसाला। तर आपल्याला आता खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। खोबरं सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण 1 चमचा तेल टाकून घेऊ। तर बघा, इथे आपलं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे, खोबऱ्याला छान असा कलर सुद्धा आलेला आहे। पण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। नंतर आपण आता 1 चमचा तेल टाकून खडे मसाले सुद्धा भाजून घेऊ। तर बघा, इथे आपले खडे मसाला सुद्धा भाजून झालेला आहे, तो पण आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ। नंतर आपल्याला आता कांदा भाजायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चांगला। तर बघा, इथे आपला कांदा सुद्धा मस्त भाजून झालेला आहे, आपण आता त्यामध्ये थोडीशी खसखस घालून घेऊ। इथे मी थोडीशी खसखस घेतलेली आहे, 2 चमचे इथे मी धना पावडर घेतलेली आहे, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ। नंतर आपण त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं भाजून घ्यायचं आहे 2 मिनिट। तर बघा, इथे आपला कांदा, धनियाची पावडर हे सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे, आपण आता हे सर्व एका प्लेट मध्ये काढून घेऊ। तर आता आपल्याला ह्या मसाला थंडा होऊ द्यायचा आहे, नंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व मसाल्यांना वाटून घ्यायचं आहे। तर बघा, मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, आता आपण त्यामध्ये मिरची अशी कट करून टाकून घेऊ, जेणेकरून आपला मसाला लवकर होईल। तर बघा, इथे मी सर्व मिरची अशी कट करून घेतलेली आहे, आता आपण त्याच्यामध्ये हे सर्व कांदा, खोबरं, लसूण, अद्रक हे सर्व टाकून घेऊ। तेजपत्ता आपल्याला फोडणीच्या टायमाला लागणार आहे, तो नाही टाकायचा मसाल्यामध्ये। तर आपल्याला आता मसाला वाटून घ्यायचा आहे, आपण याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊ, जसं लागलं तसं आपण मसाल्याला पाणी वापरून आपल्याला छानपैकी बारीक अशी पेस्ट करायची आहे मसाल्याची।
तर बघा इथे आपला मसाला वाटून झालेला आहे, बघा अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे। तर बघा इथे मी गॅस वरती कढई ठेवलेली आहे, आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 4 चमचे तेल टाकते आहे। तेल आपल्याला चांगले गरम होऊ द्यायचं आहे। तर बघा इथे आपलं तेल तापलेलं आहे, आपण आता त्यामध्ये तेजपत्ता टाकून घेऊ। नंतर आपल्याला त्यामध्ये पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आहे। तर बघा आपल्याला आता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला आता 1/2 चमचा गरम मसाला टाकायचा आहे। तर बघा इथे आपला मसाला छान असा भाजला गेलेला आहे आणि छान असं तेल सुद्धा सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे, तुम्ही थंड सुद्धा टाकू शकता। तर आपल्याला हलवून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी टाकू शकता। नंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि भाजीला छान अशी एक उकळी येऊ देऊ। हलवून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर। बघा भाजीला छान असा कलर सुद्धा आलेला आहे। तर बघा इथे आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये शेव टाकायचे आहे। आता मी गॅस बंद करते, नंतर कोथिंबीर आणि आपण शेव टाकून घेऊ। इथे मी हे तुरखाटी शेव घेतलेले आहे। थोडी भाजी थंडी झाल्यानंतर आपल्याला हे शेव त्याच्यामध्ये टाकायचे आहे। तर चला आपण आता त्यामध्ये शेव टाकून घेऊ। नंतर आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे। तर बघा इथे आपली भाजी झालेली आहे, आपण आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ। तर बघा आपली भाजी इथे तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।